अहेरी तालुक्यातील आलपल्ली नगरात वेलकम फाउंडेशनच्या वतीने गोर गरीब आणि निराधार गरजूंना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलंय. सदर कार्यक्रमाला वेलकम फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्निल श्रीरामवार हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून विकास तोडसा, सामाजिक कार्यकर्ते अहेरी रवींद्र नरवाडे, सहायक अभियंता महावितरण विद्युत विभाग आलपल्ली सुनील चिलनकर, विमा अभिकर्ता आलापल्ली प्रशांत फाउंडेशन आलपल्ली, श्रीमती देविताई ईश्वर भंडारी आलपल्ली, श्रीमती विजयाताई विठलानी, सामाजिक कार्यकर्त्या मंगेश सलामे, सूरज सोनटक्के, नरेश मादेशी आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते. वेलकम फाउंडेशन मागील 2 वर्षात कोरोनाच्या काळात गोरगरिबांच्या मदतीकरता कार्य केले असून गोरगरीब लोकांना सॅनिटायझर आणि जीवनावश्यक वस्तू असलेले अन्नधान्यांचं वितरण देखील केलं आहे. तर कोरोनाच्या कालावधीत कॅन्सरनं पीडित विकातीला मदतीचा हात देखील दिलाय. असे अनेक कार्य वेलकम फाउंडेशनच्या माध्यमातून होत असल्याची माहिती वेलकम फाउंडेशनचे अध्यक्ष आपल्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना त्यांनी सांगितलंय. हे कार्य निरंतर असंच सुरू राहील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली आहे. न्यूज 15 मराठी साठी ईश्वर परसलवार, गडचिरोली.